झालं चालू जय जिजाऊ. मित्रांनो, मी प्राध्यापक भागचंद झांजे. 1,00,000 शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आज मी या ठिकाणी प्रवास करत असताना या ठिकाणी अतिशय दूरवरून आलेले 2 मुलं, 1 18 वर्ष आणि 1 19 वर्ष असे 2 मुलं अवघ्या उन्हामध्ये या ठिकाणी आपला छोटासा व्यवसाय या ठिकाणी करत आहेत. तर मित्रांनो, आपण त्याची पुढील माहिती त्यांच्याकडून माहिती करून घेऊ की आपण आपल्या मुलांना मी नेहमी सांगत असतो, शेतकऱ्यांच्या मुलांनो, तुम्ही जसं शेतकरी पिकायला शिकला तसं कधीच पिकायला त्या ठिकाणी शिकला नाही. तर आमच्या मुलांनी सुद्धा आमच्या असतात आणि आज कितीतरी दूरवरून येऊन सर्वसामान्य असे व्यक्त त्या ठिकाणी व्यवसाय करतात, आपल्या आईवडिलांचा आधार होण्याचं काम त्या ठिकाणी करतात. अशा या मुलांचं नेहमी आपण कौतुक केलं पाहिजे. या ठिकाणी मी आत्ता केडगावला जात असताना हा रोडच्या कडली यांचा छोटासा व्यवसाय त्या ठिकाणी मी पाहिला आणि आपण असं वाटलं की आपल्यासुद्धा शेतकऱ्यांच्या मुलांना कुठेतरी प्रेरणा मिळावी म्हणून आपण त्यांची पुढील माहिती घेऊ की बाप भैया कहा से हो, यूपी से यहाँ तक कितना किलोमीटर आता है एक अंदाज से बताओ. आमचे मुलं जवळपास 700-800 किलोमीटरवरून या ठिकाणी रोडच्या कडेला उभा राहून कुठली जागा नसताना, कुठलं भांडवल नसताना त्या ठिकाणी हा व्यवसाय करतोय. आज आमची मुलं घर सोडायला तयार नाहीत. घरी बसून आईवडिलांवरती आत्महत्या करण्याची वेळ का आली की स्वतःचा माल पिकत असून सुद्धा त्या ठिकाणी विक्री कौशल्य आणि विकण्याची लाज बाळगल्यामुळं आज माझा शेतकरी बांधव कुठेतरी आत्महत्या करतोय आणि तरुण म्हणतोय की मला रोजगार नाही. तर मित्रांनो, या मुलांकडे पाहून आपल्याला किती वय असं वाटतंय. हा तरुण आहे, अवघ्या 18 वर्षाचा मुलगा आहे आणि हा मुलगा आहे 19 वर्षाचा. तुझं नाव बरं, नाम काय? हा नेमपाल या ठिकाणी येऊन अवघ्या 18 वर्षामध्ये व्यवसाय करतोय. नेमपाल यांचे अनेक बाद किती बजे एक कॉल लगा देऊ आज सकाळी 8 वाजता हा नेमपाल थोडे कोवळे मुलं या ठिकाणी हा त्या ठिकाणी दुकान लावतात. त्याच्या आपल्या गुरुंगाचे शेंगा आहे. आज तो माल लागे हो का असे लागे हो राजस्थानची या असे मार्केटचे नाही लागे का फार राजस्थानहून आपल्या शेतकरी पिकवलेला माल त्या ठिकाणी इथं घेऊन येतात. आपले 600 लाते वाशे कितना रेट आहे गावा आपले 80 रुपये. मित्रांनो, या तरुणाला राजस्थानहून इथे यायला 80 रुपये लागतोय पण मी जे मार्केटला आत्ता चौकशी केली एक मित्राला व्यापाऱ्याला फोन करून तर निश्चित मला आडा थमाने जाऊन त्या ठिकाणी 40-45 रुपये ते 50 रुपयाने होलसेल मार्केटला या ठिकाणी या शेंगा मिळतात. तो आप बेचते हो तो आप किती रुपयाचे बेचते हो? कोणता आहे जो भाज के वो 120 रुपये किलो ने बेचते है और जो ये है वो साधा वाला 100 ने बेचते है 100 रुपये किलो. म्हणजे मित्रांनो पहा, जर आपण यांनी जरी याचे जरी भाव आपण धरले तर 80 रुपये किलोने जर ते शेंगा घेतल्या 100 रुपये किलोने फेसतील मी किती किलो देतो आप 40 किलो. म्हणजे जर आपण 40 किलो त्या ठिकाणी त्या मुलांनी शेंगा जर घेतल्या तर 800 रुपये त्या ठिकाणी जसं रोजचं उत्पन्न होतंय म्हणजे 8,24,000 रुपये महिना. परंतु आज आपण त्या नगर मार्केटला जी चौकशी केली त्या शेंगा त्या ठिकाणी फक्त 40-45 रुपये किलोप्रमाणे आहेत आणि त्या जर भाजून घेतल्या तर या ठिकाणी हा जो ढिगारा आहे तर हा भाजलेल्या शेंगाचा आहे. तर हा मुलगा कुठं भाजून आणत नाही तर आपण पाहू शकता या तुम्ही इकडं आली करतो आपण पाहू शकता हे जे त्यांनी चूल लावलेली आहे आता ही चूल दाखव सर्वांना की आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा कुठंतरी रोडवरती आमचा कच्चा माल म्हणजे शेतात पिकवलेला माल त्या ठिकाणी पक्का करण्याची आणि पक्का करून मार्केटमध्ये विक्री करण्याची कौशल्य आमच्या मुलांमध्ये आलं पाहिजे. हे अतिशय दूरवरून जे 2 तरुण आले साधारण मित्रांनो, आपण नगर मार्केटची 40-50 रुपये किलोची जर त्या ठिकाणी शेंग घेतली तर माझ्या माहितीप्रमाणे 100 रुपये किलोने जर मी 40 किलो सांगतोय तर 2,000 रुपये रोज त्या ठिकाणी त्या मुलांना उत्पन्न होऊ शकतं. अवघे फक्त सकाळी माल घ्यायचा आणि संध्याकाळी विकायचा फक्त 4-5 हजार रुपयात असा व्यवसाय आपले मुलं करू शकतात. किंवा स्वतःच्या शेतामध्ये जे काही त्या ठिकाणी भुईमूग असं जे जे काही आपण शेतकरी आहोत ते जे आपल्या शेतात पिकतं ते त्या ठिकाणी बांधावरून रोडवरती आणायची काळजी घ्या आणि निश्चित फक्त एका दिवसामध्ये आपण निश्चित डबल उत्पन्न त्या ठिकाणी करू शकतात. तरी या मुलांचं आपण कौतुक करू की इतक्या दूरवरून येऊन अवघ्या कमी होत
एवढ्या कमी वयामध्ये त्या ठिकाणी व्यवसाय करतात, आपल्या आई वडिलांचा आधार होतात. तरी माझी या सर्व शेतकरी बांधवांच्या मुलांना विनंती आहे की बाबांना आता शिक्षण घेऊन उच्च शिक्षण होऊन बेरोजगार होण्यापेक्षा ज्या ज्या जागेवर तुम्हाला जिथे जिथं जागा मिळेल जी जी संधी त्या ठिकाणी दिसेल अशा ठिकाणी आपण व्यवसायात उतरा आणि आपल्या आई वडिलांना हातभार लावण्याचं त्या ठिकाणी काम करा. तर तुझ्यापर्यंत शिक्षण घेऊन या ठिकाणी हा व्यवसाय करतोय आणि हा तुझा दुसरा मुलगा आपण त्याच्याशी संवाद करून आज शिक्षकपणे होऊ नगर मेचे बाप आहे. दोन मित्र आपले दोस्त 700-800 किलोमीटर चार बोरी आहे, एक बोरी अरुण जी आहे का आणि अवघ्या 40,000 रुपये सांगता येते की हा 40,000 रुपयात सुरुवात केलेला हा व्यवसाय. मित्रांनो, अवघ्या कमी भांडवलामध्ये ते काही ना काही चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेतात, आपल्या आई वडिलांना मदत करतात आणि माझं त्या ठिकाणी भट्टी लावून त्या भट्टी त्या ठिकाणी दाखवा तशी भट्टी लावून स्वतः कच्चा माल इथं कच्चा बी म्हणजे शेतातला माल डायरेक्ट रोडवरती आणून कच्चा आणि इथं लगेच पक्का बनवून इथं विकला जातो. म्हणजे अवघ्या सकाळी घेतलेला माल दुपारी पक्का आणि लगेच विक्री करून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळवतात. अशा पद्धतीचं आमच्याही शेतकऱ्याच्या मुलांना त्या ठिकाणी व्यवसाय सोडून आपल्याला आर्थिक करून आर्थिक उत्पन्न करून चांगल्या प्रकारचं उत्पन्न घ्यावं एवढी मी तुझा उद्योगी प्रार्थना करतो. माझ्या बेरोजगार शेतकऱ्यांच्या मुलांना विनंती करतो की मिळत तिथं जागा शोधा. अवघ्या फक्त दोन पायाला उभं राहिला तरी जागा मिळाली तरी त्या जागेवरसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी व्यवसाय करू शकता. तुम्हाला कुठल्याही भांडवलाची गरज नाही, कुठल्याही जागेची गरज नाही, परंतु आपली पाटीची जहागिरी त्या कुठंतरी आता आपल्या मुलांनी थांबवल्या पाहिजेत आणि त्या ज्या जागेवर जागा मिळत अशा अशा ठिकाणी आपण छोटे मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला मदत केली पाहिजे एवढीच अपेक्षा मी बाळगतो. व या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. आपण काय बोलू इच्छिता का? तरी आपल्याबरोबर हे बांधव या ठिकाणी थांबलेले आहेत काय आपण आपण बोला तुम्हाला हे जे मुलं या ठिकाणी हा व्यवसाय करताना पाहतात तुम्हाला काय वाटतं की या मुलांचं कशा पद्धतीचं काम आहे? पहा हे सुद्धा आपलं नाव काय करतात? हे आजयजी गायकवाड या ठिकाणी या शेंगा घ्यायसाठी थांबले होते. यांचंसुद्धा एक नगर शहरामध्ये सलूनचा व्यवसाय आहे. म्हणजे आपण मूळ नगरचे एका बाहेरगाव येऊन हे सुद्धा या ठिकाणी सलूनचा व्यवसाय करतात. त्यांना सुद्धा असं वाटतं की हे मुलं अतिशय चांगलं काम करतात. तरी मित्रांनो, आपण या मुलांबद्दल तुम्ही काय सांगू शकता की अशा पवळ्या वयामध्ये व्यवसाय करायचं म्हणजे काय वाटतं तुम्हाला? मत असं आहे की या मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे, परंतु काही कुटुंबाची अशी अवस्था आहे की खायला सुद्धा त्या ठिकाणी दोन वेळ चांदाला मोतला आहेत. त्यामुळे अशा परिस्थिती प्रार्थना करतो अशा कमी वयामध्ये अशी व्यवसाय करण्याची जबाबदारी येऊ नये, परंतु निश्चित माझ्या काळामध्ये रोडमध्ये होतील आणि भारी सभेची व्यवसाय प्रयत्न करतो आणि या तरुण मुलांना पुढील व्यवसाय शुभेच्छा देतो. तुमच्या आयुष्यामध्ये व्हावेत एवढं बोलून थांबतो. फिनिश करू का?